शब्द कलेखा गौरव रंग कलेखा गौरव। आज समाजात महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रचंड संधी आहेत। उत्पादित मालाला बाजारपेठही उपलब्ध आहेत, त्यामुळे महिलांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सचोटीने उद्योग क्षेत्रात पुढे आले पाहिजे, असे मत माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या सुकन्या मुक्तादिदी यांनी व्यक्त केले आहे। ते सांगोला तालुक्यातील पारेगावात ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलत होत्या। पारेगावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या वतीने 3 दिवसीय महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्याच पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सामाजिक नेत्या मुक्तादिदी, माजी सरपंच संतोष पाटील, पत्रकार चांदभैया शेख, प्रशिक्षक उदय घोंगडे, समाधान गंगणे यांच्यासह सविता साळुंखे, राधिका सुतार, रेशमा शेख, निर्मला गायकवाड, अक्कताई गायकवाड, रुक्मिणी माने, पूनम राऊत, वैशाली गायकवाड, सौ प्रतिभा पाटील, सौभाग्यश्री गायकवाड, आशाताई गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या। पुढे बोलताना सामाजिक नेत्या मुक्तादिदी म्हणाल्या की महिला शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे। स्त्री शिकली प्रगती झाली हे खरे आहे, पण स्त्रीची आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबन ही तितकेच महत्त्वाचे आहे। संतोष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाच ध्यास घेतला आहे। कोरोना काळात अगणित कुटुंब देशोधडीला लागली, आर्थिक हलाखीमुळे लोकांचे जगणे असह्य झाले। या काळात आर्थिक सक्षमतेचा पर्याय महिला शक्ती आणि समाजा शक्ती पुढे उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यांच्या समाजशील उद्योगी विचार कर्तृत्वाला शुभेच्छा। उद्योग क्षेत्रात नाम कमवायचे असेल तर सचोटी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन किमान किमतीत उत्पादन करणं आवश्यक आहे। जगात उद्यमशीलता, सचोटी, गुणवत्ता आणि विनम्रता यांचे स्थान अबाधित आहे। त्या गुणांच्या जोरावर यश आणि कीर्ती मिळू शकते, म्हणून महिलांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करावी। आपण सुरू केलेला उद्योग व्यवसायात कामगारांकडून काम करून घेण्यासाठी आत्मीयता वाढवणारे तंत्र प्रसंगी स्वतः काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन मुक्तादिदींनी केले। विशेषतः येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच संतोष पाटील यांनी केले। प्रशिक्षित महिलांनी 3 दिवसीय शिबिरातील अनुभव कथन केले। ते जमलं, यांची भीती मोडलेली आहे। हे पुढे जाऊन व्यवसाय, स्वतःचा व्यवसाय सुरू करून मार्केटमध्ये स्वतःचं नाव, गावाचं नाव नोकरी करतील, यामध्ये मला शंकाच नाही काय। ओके, आणि यांना महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं काय, तर आपल्या इथं स्वतःच्या घरातून कमी जागेत, कमी भांडवलामध्ये, कमीत कमी मशिनरीमध्ये जे व्यवसाय सुरू करता येतील असे व्यवसाय आम्ही त्याच्यावर मार्गदर्शन केलं। गेले 2 दिवस चांगलं मार्गदर्शन केलं, आज पण त्यांना डेमो दाखवले, सगळे घरातून करता येणार व्यवसाय सगळं दाखवून दिले। बऱ्यापैकी खुश आहेत, ग्रामपंचायतवर सगळे खुश आहेत महिला।